संग्राम दगडी आणि आपण पाहताय मराठी महाराष्ट्र न्यूज. आज आपण एका कौतुकास्पद आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. सामाजिक कार्य एक आपण जशा प्रकारची दिवाळी साजरी करतो त्याच प्रकारची दिवाळी साजरी करून देण्यासाठी एक व्यक्ती म्हणजेच ती अनेक दिवसापासून हा उपक्रम राबवत आहेत, समाज कार्य राबवत आहेत. त्या सीमाताई पोस्तवाल आहेत, त्यांनी अनेक वर्षापासून ह्या कुटुंबियांची जी काही दुरं आहे त्यांना आनंदात सण साजरे करण्याची त्यांनी खूप मोठे योगदान आहे. त्या ताईंनीसुद्धा आता येणार दिवाळीमध्ये अनेक असे कुटुंब आहेत जवळपास, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की किती कुटुंब आहेत. मी सांगणार आहे तुम्हाला, तर त्या सीमाताईंकडून आपण जाणून घेऊयात. ताई, आपलं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे. आपला सर्व सुरुवातीला तू आपलं मराठी महाराष्ट्रकडून अभिनंदन आणि आभार सुद्धा. आपण जी कुटुंबियांना सध्या मदत करणार आहात, दिवाळीचे जी काही सध्या अनेक कुटुंबात आपण म्हणणार नाही की कुटुंब आपल्या देशामध्ये किंवा समाजामध्ये अनेक लोक गरीब आहेत ज्यांना आज एक वेळचे अन्न सुद्धा मिळत नाही, असे अनेक लोक आहेत रस्त्याने आपण अनेक वेळा पाहत असतो, पण त्यांना तुम्ही दिवाळी साजरी करून देत आहे. खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. हा उपक्रम तुम्ही कसा राबवत आहे आणि का वाटतं तुम्हाला की हा उपक्रम राबवायला पाहिजे? आर्थिक खर्च देखील याचा मध्ये खूप मोठा आहे, तो आकडा तुम्ही आम्हाला सांगा आणि का तुम्हाला वाटतंय की हा उपक्रम तुम्ही राबवत आहे? कारण मी म्हणजे माझं 2008 पासूनचं माझं एनजीओचं रजिस्ट्रेशन आहे आणि माझे 2011 पासून मी काम करते. आणि विशेष म्हणजे मी ग्रामीण भागातच काम करते, कारण की आपण पाहतो की ग्रामीण भागातले जे लोक आहेत त्यांचं शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे किंवा अशिक्षित लोक आहेत आणि त्यांना कसं आता बळीराजा आहे आणि निसर्ग असं काही साथ देत नाही, म्हणजे कधी पाऊस पडतो तर कधी अतिदुष्काळ आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर कुठला सण साजरा करायचा असेल किंवा कुठली गोष्ट जर करायची असेल तर त्यांना ती शक्य होत नाही. म्हणजे त्यांच्या मनात जरी किती इच्छा असतील की आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे पण निसर्ग साथ देत नाही, त्याच्यामुळे तेही काही करू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण दिवाळीचा सण, म्हणजे आपण प्रत्येक जण आपल्या घरात गोडधोड करून खातो, आपल्या पुरतच आपण दिवाळीचा सण साजरा करतो. पण मला असं वाटतं की आपल्या पुरत तर सगळेजण सण साजरा करतात, पण जर आपण गरीबांच्या घरी जर आनंद देऊ शकलो किंवा त्यांची जर दिवाळी चांगल्या प्रकारे जर आपल्यामुळे होत असेल तर आपण करायला काही हरकत नाही. आणि जर आपण जर प्रयत्न केला तर निश्चित त्या गोरगरीब लोकांची, वंचित गटातील लोकांची दिवाळी अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होईल. आणि याच अनुषंगाने आपण मागील 3 वर्षापासून हा उपक्रम राबवतोय. म्हणजे दरवर्षी आपण सातत्यानेच आता ठरवलेलं आहे की आपण दरवर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम घ्यायचा आहे. तर जवळपास या वर्षी आपल्याकडे 200 कुटुंब आहेत की जे ग्रामीण भागातीलच कुटुंब आहेत सगळे. आणि त्याच्यात आपण जे विशेष करून म्हणजे जे निराधार आहेत, भूमिहीन आहेत किंवा विधवा आहेत, अशाच आपण कुटुंब सिलेक्ट केलेले आहेत की जेणेकरून की ज्यांना खरीच गरज आहे आणि म्हणजे चांगल्या प्रकारची आपली जी मदत आहे गरजवंतांपर्यंतच पोहोचायला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यांना मदत करतोय. आणि आता आपला 26 तारखेलाच तो प्रोग्राम आहे, कारण 27 तारखेला दिवाळी आहे आणि त्याच्या पहिले म्हणजे 26 तारखेला आपण हा प्रोग्राम घेत आहोत. आणि मला म्हणजे आपल्याला त्याच्या आधीच घ्यायचं होतं, पण आता इलेक्शनचा पिरियड चालू होता त्याच्यामुळे काय आपल्याला शक्य झालं नाही, म्हणून आता परवा दिवशी आपण हा प्रोग्राम घेत आहोत. कशा स्वरूपाची ही मदत असणार आहे? सर आपण काय करतो माहिती का, आता प्रत्येक जर आपण बघतो की वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत की हे दिवाळीचा फराळ वाटप करतात. पण जर दिवाळीचा फराळ, तर तुम्ही सांगा की जर घरात 4 व्यक्ती आहेत आणि जर एक वस्तू जर तुम्ही पावशरची दिली तर ती पावशरची वस्तू खूप जास्त एक अर्धा तास एक तासात ती संपते. पण आम्ही काय करतो की प्रत्येक कुटुंबाला आम्ही किराणा देतो की जेणेकरून त्यांच्या घरात खऱ्याच प्रकारची दिवाळी साजरी, कारण आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या घरी जे बनवलेलं आहे आणि त्याचा जो सुहास आहे घरात आपल्या ते फराळ बनवलेलं आणि तो आनंद मुलांना जास्त मिळणार आहे, त्या पद्धतीने आपण हे दिवाळीचा सण साजरा करतोय. आणि प्रत्येक कुटुंबाला आपण किराणा सामानच देतो की जेणेकरून समजा त्यांना जर काही कमी पडलं तर ते थोडंफार कमी त्यांच्या पैशाने आणून ते अजून त्याच्यात भर टाकू शकते. म्हणून अशा पद्धतीने आपण किराणा सामान त्यांना देणार आहोत. काय तुम्हाला याच्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते? पैशाची तर खर्च आहे, म्हणजे तुम्ही जो काही करणार आहे ते नियोजित असेल, कशा प्रकारे हे वाटप आणि कुठे करणार आहात? सर आपण मी तर तुम्हाला सांगितलं की आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो. माझं तर मला बरेच जण म्हणतात की तुम्ही आष्टी पाटोदा साईडला करा किंवा शिरूर साईडला करा, कारण की तिकडं फार दुष्काळ आहे, तिकडं फार गरीब लोक आहेत.
मला तुम्ही सांगा, आपला बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, आणि असं कुठं टिपिकल असं लिहिलेलं आहे का की याच गावात गरीब लोक आहेत? असं काही नाही की आपलं बीड आहे, आपल्या बीड मध्ये पण बरेच लोक गरीब आहेत, किंवा आष्टी पाटोदा साईडला गरीब आहेत, गेवरे साईडला पण गरीब आहेत. पण मी मेन म्हणजे गेवरे तालुक्यात मी काम करते सध्या तरी, आणि शिरसमार्ग जे परिसर आहे, शिरसमार्ग परिसरातील 10-12 गाव आहेत, ते आपण त्या 10-12 गावांमध्ये सध्या काम करतो. आपण 10-12 गावामध्येच तुम्ही मला म्हणता की का काम करतात, पण सर कसे आता आपण जर एका गावामध्ये जर पूर्ण असं घर लोकांना देऊ शकतो आणि बाकीच्या गावाला जर आपण थोडं थोडं दिलं तर या लोकांनाही त्याचा फायदा मिळणार नाही आणि दुसऱ्याही लोकांना मिळणार नाही. म्हणून सध्या तरी आपल्याकडे 10-12 गाव आपण दत्तक घेतले की त्या गावांमध्ये आपण हे वर्किंग करतो. आणि आपल्या भविष्यात आपलं असं उद्दिष्ट आहे की आपल्या पूर्ण जिल्ह्याभरातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला काम करायचं. पण जेव्हा आपण हे काम करतो तर त्याच्यात आर्थिक खूप मदत लागते आपल्याला आणि त्याच सोंग आणता येत नाही. कारण की जेव्हा आपण हा उपक्रम राबवतो कुठलीही गोष्ट असू द्या पैशाशिवाय होत नाही. आणि बऱ्याच वेळ काय होतं की आपल्याला डोनर जे असतात ते मिळत नाही, किंवा कुणी शब्द देत आणि टाइमवर मग फोन उचलत नाही किंवा मदत नाही करत, मग अशा परिस्थितीमध्ये आपली खूप बेजारी होते. म्हणून आपण तरी सध्या आता मी म्हणते की आपण गेवरे तालुक्यातच आपण वर्किंग करतोय, पण भविष्यात जेव्हा आपल्याला जर सगळीकडून मदत जर झाली तर आपण जिल्ह्याभरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रभरात आपली काम करण्याची इच्छा आहे. आता सध्या तुम्हाला कोणी मदत करताय का हा उपक्रम राबवण्यासाठी? हे 200 तुम्ही कुटुंबात वैयक्तिक स्वतः खर्च करताय, कोणी मदत करताय? नाही सर, आता जे 2-3 लोक आहेत म्हणजे आपला तुम्हाला खरं सर तुम्हाला सांगू असं वाटतं की आपला बीड जिल्हा एवढा मोठा जिल्हा आहे, पण एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये फक्त 2-3 डोनर मला जे असे भेटलेले आहेत की त्यांनी थोडीफार कमी मदत आमच्या प्रतिष्ठानाला केली, पण जे बॉम्बे पुण्याचे जे लोक आहेत त्यांनी पण आपल्याला काही मदत केलेली आहे आणि काही वैयक्तिक. कारण मला कसं आहे मी या परिस्थितीतून आलेले, कारण मला एक वेळचं जेवण मिळत नव्हतं, म्हणून मला ही गरिबी काय आहे या सगळ्या गोष्टीची मला जाण आहे, किंवा त्याच्या त्या लोकांची कळकळ काय असते, त्या लोकांच्या गरजा काय असतात ते मला माहिती आहे. आणि मी भविष्यात म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की जेव्हा भविष्यात माझं काही चांगलं जर झालं तर मी अशा प्रकारची कामं करणार आहे. आणि देवाने समजा माझं कारण ऐकलं असेल आणि म्हणून मला त्यांनी संधी दिली की त्यांनी प्रांजळ भावनेने मला काहीतरी मागितलं आपण द्यावं, म्हणून मला माझ्या सासरकडची फॅमिली पण चांगली भेटली, तेही मला माझ्या घरचे माझे मिस्टर सपोर्ट करतात. अशा पद्धतीने आपण हे उपक्रम राबवतो. आणि सर मला आपल्याला सांगू असं वाटतं की निसतं हा किराण्याचाच प्रोजेक्ट नाही, तर आपण मागील 5-6 वर्ष झाले की शिरसमार्ग परिसरातील 10-12 गाव आहेत आणि त्याच्यातल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदच्या शाळेतल्या मुलांना दरवर्षी आपल्या प्रतिष्ठानाच्या वतीने आपण शालेय साहित्य वाटप करतो, त्यांना भया वाटप करतो. जवळपास आता 5-6 वर्षात आपण 1,00,000 वर भया वाटप केलेल्या आहेत. एवढंच नाही तर सर आपल्याकडे दुष्काळी परिस्थिती आहे आणि या वर्षी आपल्याकडे मागच्या वर्षी दुष्काळ होता, 2 वर्षाखाली दुष्काळ होता. पण मला अजून त्याच्यात असं सांगावं असं वाटतं की आपण म्हणतो की वेल एज्युकेशन घेतलं पाहिजे किंवा वेल एज्युकेटेड पाहिजे, पण मला तुम्ही सांगा की खूप एज्युकेशन घेऊन किंवा फुल एज्युकेटेड तुम्ही आहात, पण गव्हर्नमेंटकडे तुमच्यासाठी एवढ्या सगळ्यांसाठी नोकऱ्या आहेत का? मग त्याच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटचे असे काहीतरी आपण कोर्सेस केले पाहिजे. आणि अशाच कोर्स म्हणजे प्रतिष्ठानाने आमच्या दिवाळीनिमित्त म्हणा किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही असे ब्युटी पार्लरचे वगैरे प्रशिक्षण घेतो की जेणेकरून ज्या मुलींची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे किंवा खूपच गरीब आहे अशा मुली आम्ही स्वतः शोधतो सर, आणि त्या मुलींना आम्ही प्रशिक्षण देतो. जवळपास आतापर्यंत आपण 250 मुलींना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यातल्या मला असं सांगायला म्हणजे छान वाटतं की त्याच्यातल्या जवळपास 40-50% मुली स्वतःच्या पायावर उभ्या झालेल्या आहेत. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करतो, म्हणजे असंच नाही की हा किराणाचाच प्रोजेक्ट आहे किंवा वह्याचा प्रोजेक्ट आहे किंवा आपण स्किल डेव्हलपमेंट सारखं समजा प्रशिक्षण वगैरे काही देतो त्या पद्धतीने. परत आपण आरोग्य क्षेत्रात सुद्धा आपले प्रतिष्ठान काम करते, म्हणजे आरोग्य क्षेत्रात जर सांगितलं तर सर आपण कॅटरॅक्ट कॅम्प वगैरे घेतो, तर आतापर्यंत प्रतिष्ठानांच्या माध्यमातून जवळपास आपण 140 पेशंटचे कॅटरॅक्ट ऑपरेशन केलेले आहेत. म्हणजे ज्याची किंमत आहे आता आपण जर डॉक्टरकडे गेलो तर किमान 10,000 रुपये तरी डॉक्टर त्याची फीस घेतात, पण आपण अतिशय नॉमिनल चार्जेस म्हणजे 300 रुपयातच आपण त्या पेशंटचे ऑपरेशन केलेले आहेत, जवळपास 1200 लोकांच्या तपासणी केलेल्या आहेत. मला असं सांगू असं वाटतं की आपल्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून फक्त आम्ही एकच काम घेऊन लोकांपर्यंत जात नाही, जी समाजाला नळ आहे ती नळ पाहून आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो की जेणेकरून समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. आपण पाहतो की बऱ्याच संस्था आहेत की त्यांचं कसं असतं एक ध्येय एक उद्दिष्ट असतं किंवा एका जातीसाठीच ते लोक काम करतात, पण आमचं प्रतिष्ठान असं आहे की ते एका जातीसाठी किंवा एका उद्दिष्टासाठी किंवा त्याच्यासाठी काम करत नाही, तर सर्वांना घेऊन आम्ही काम करतो. की म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे म्हाताऱ्या लहान मुलापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत
आपली मदत पोहोचली पाहिजे त्याला. या अनुषंगाने गृहरक्षणाला प्रतिष्ठान काम करत. आता जी काही सध्या मदत करता तुम्ही आव्हान करताय का अगोदर की उद्या आमचं म्हणजे आपण असा हा उपक्रम आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राहू का मग तुम्ही काय डोनेट करणार का अशा प्रकारचे काही आव्हान करताय तुम्ही संस्थेला कुठल्या नागरिकांना एखाद्या प्रतिनिधीला करताय का आपण. सर आता बघा जेव्हा आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे आपलं जेव्हा नियोजन सगळं चालू आहे तेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचतो बरोबर आहे का. आता समजा तुम्ही एक उपक्रम घेताय आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही लोकांकडे समजा गेलं तो चालू करायच्या आधी तर लोक तुम्हाला काय विचारतील काय काम आहे बाबा कशाला हवी मदत. कारण सर सगळ्यांचं मन तुमच्या माझ्यासारखं नाही. कारण जेव्हा लोक 10 रुपये देतात ना तर त्या 10 रुपयासाठी 10 प्रश्न असतात आणि त्यांच्या प्रश्नाची आपल्याकडे उत्तरं रेडी हवी. पण जेव्हा आपल्याला हा प्रोजेक्ट घ्यायचा आहे जेव्हा आपण हा डिक्लेअर करतो त्याच्यानंतर आपण लोकांना आवाहन करतो की बाबा तुम्हाला आम्हाला जर काही मदत करण्याची इच्छा असेल तर आम्हाला मदत करा. मग ते एनजीओचा अकाउंट नंबर सगळं आम्ही डिटेल्स वगैरे सगळं देतो की तुम्ही त्या अकाउंटवर आम्हाला मदत करा. आणि मला सर अजून सांगा सांगते की जेव्हा आपण असा काही उपक्रम वगैरे घेतो तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा आपण फोकस करतो की जेणेकरून त्या खरंच गरजवंतांपर्यंत मदत झाली पाहिजे. आणि त्याच्यातही मला अजून सांगा सांगतं की ज्या लोकांना आपलं काम आवडतं ते लोक आपले पोस्ट शेअर करतात आणि अजून बऱ्याच लोकांना त्याची माहिती होते. अशा पद्धतीने आपण काम करतो. आता काय याच्यामधून तुमचं बेनिफिट तर काहीच नाहीये. तुम्ही स्वतः करायला काय साध्य करायचं आहे तुम्हाला म्हणजे काय मिळवायचं आहे. सर याच्यात मिळवायचं तर काहीच नाही पण मनाने एक समाधान आहे सर. कारण ज्या गरीब लोकांच्या अडचणी आहेत ना त्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि याच्यात फायदा हे असं काहीच नसतं सर. आपल्या मनाला समाधान भेटलं तेच खूप मोठं आहे आपल्यासाठी. आणि मी म्हणते ना माझ्यासारखे बरेच जण असतील की ते या क्षेत्रात काम करतात निस्वार्थपणे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम सांगितलेत. गरिबी काय असते मी जवळून पाहिलेली आहे आणि गरिबी मी जवळून पाहिलेली असल्यामुळे मला कोणाची गरिबी पाहत नाही असं त्याच्या शब्दातून जाणवत आहे. आणि कुठल्याही प्रकारचं स्वार्थ अजिबात नाही आहे तिथे बेनिफिट नाही आहे काही त्यांना काही फायदा नाही कमवायचं काहीच देखील नाही. मात्र समाजातील वंचित घटक आहे ज्याला गोडधो दिपोळी करता येत नाही. म्हणजेच उद्याची दिपोळी जी होणार आहे 200 कुटुंबियांची ती गोड करणार आहात यांच्या कार्याला सलाम केला पाहिजे. तुम्ही देखील करा आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आव्हान करतोय की या ताईंची मदत करा आणि यांना प्रोत्साहन द्या. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जशी मदत होईल ती मदत त्यांना करणार आहोत तुम्ही देखील त्यांना मदत करा. म्हणजेच तुम्हाला कुठल्याही प्रकारची इथं खर्च करावा लागणार नाही. मात्र तुम्हाला जर यांच्यासारखं सामाजिक कार्य करायचं असेल तर तिथं मात्र तुमची किंमत मोजावी लागेल आहे आणि तुमची किंमत देखील तयार होणार. जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन एखाद्या व्यक्तीने आपली जर पोस्ट शेअर केली तर 4 लोकांना ती पोस्ट माहीत होते आणि हा उपक्रम आपण जोरावर होतोय तो लोकांपर्यंत आणखी पोहोचेल आणि इतर लोकांना देखील ही मदत माहिती होईल आणि आपलेच काम आहे ते आपलं काम देखील पाहून अनेक लोक अशा कामामध्ये उतरतील आणि गरिबांच्या अनेक गरिबांची दिपाळी गोड होईल अशा प्रकारचं मत या ठिकाणी आपण चर्चा करत असताना व्यक्त केलं. अशी व्यक्ती तुरळक पाहायला मिळतात पण अशी व्यक्ती होऊ शकतात प्रत्येक जण होऊ शकतो निस्वार्थीपणे होऊ शकतो. त्यासाठी सीमाताई गोचवाल आपले मराठी महाराष्ट्रकडून पुन्हा एकदा आभार धन्यवाद. आपण दिलेल्या वेळाबद्दल मराठी महाराष्ट्र आपल्याकडून आभारी आहे. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नक्कीच पुढे येताना सीमाताई गोचवाल चॅनलच्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्याल आणि सामाजिक उपक्रम राबवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार. मी आपल्या चॅनलची खूप खूप आभारी आहे की आपण मला इथं बोलवलं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची जी संधी दिली मी आपल्या चॅनलची खरंच खूप खूप आभारी. धन्यवाद.